दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे जिभेचे चोचले पुरवताना थोडी काळजी घ्या. गरम भजी वडापाव खाताना त्या ठिकाणाची स्वच्छता पहा असा सल्ला तज्ज्ञ देतात. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून आपण काळजी कशी घ्यायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. डॉक्टरांचा सल्ला, नेहमी पाणी उकळून पिणे, वारंवार हात धुणे, उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे टाळणे, कार्यालय, घर, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवा, खाण्यापूर्वी कच्च्या भाज्या फळे स्वच्छ धुवून घ्या. पावसाळ्यात जास्त प्रमाणात होणारे आजार, टायफॉइड, कावीळ, पोटदुखी, उलट्या, सर्दी आणि ताप. तर हे आजार नक्की कशामुळे वाढतात? दूषित पाणी पिल्याने जलजन्य आजार होतात. तर हवेतील आर्द्रता वाढल्याने जंतूंच्या वाढीस पोषक वातावरण असते. स्वच्छ पाण्यावर डासांची पैदास झाल्यामुळे डेंग्यू, हिवताप, चिकनगुन्या अशी कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. अन्न दूषित होण्याच्या प्रमाणात वाढ होते आणि यामुळे पोटाचे आजार वाढतात. याबाबतची अधिक माहिती देत आहेत डॉक्टर विनायक पाटील. साथीचे रोग मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो मलेरिया, डेंग्यू आणि सर्दी खोकला. तर सध्या पावसात रेनकोट जरी घातलं तरी पाऊस एवढा जोराचा असल्यामुळे लोक भिजत आहेत, त्यामुळे थोडस सर्दी खोकला हा होतोच आहे. त्यासोबत आपल्याला कोरोनाची चाचणी पण करावी लागते. त्या चाचणीमध्ये जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. आणि बाकीचे जे आजार आहेत डेंग्यू मलेरिया हे तुम्हाला ब्लड टेस्टमध्येच कळेल. जर ताप असेल आणि जर अंगावर चट्टे असेल तर डेंग्यू मलेरिया हे चेक करणं खूप गरजेचं आहे. अतिसार म्हणजे जुलाब हा सुद्धा साथीचा रोगच आहे, ज्याने फूड पॉइझनिंग सुद्धा होऊ शकतं. आणि वॉटर बॉर्न डिसीज म्हणजे जुलाब हे सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. चांगल्या क्वालिटीचं पाणी पिणं, चांगला अन्न आहार घेणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे.